प्रेक्षकांनो नमस्कार, मी अक्षदा। आपण पाहताय आपला आवाज, आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आता वळूयात पुढच्या बातमीकडे। कांदळी तालुका जुन्नर येथील एका 65 वर्षीय वृद्ध महिलेच्या कांदा रोपावर अज्ञात माथे फिरूने तन्नाशक फवारून सुमारे 1,00,000 रुपयांचे नुकसान केले। याशिवाय या महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन अज्ञात माथे फिरूने या महिलेच्या शेतामध्ये लिंबे कापून ठेवली, तसेच मंगळसूत्र, नारळ, अंडी, त्याचप्रमाणे काळ्या बाहुलीची पूजा करून मंत्रतंत्राचा वापर केला। याबाबत हिराबाई हरिभाऊ फुलवडे यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी अज्ञात इसमाला शोधून त्याविरुद्ध ठोस कारवाई करणार असल्याचे सांगितले। दरम्यान जुन्नर तालुक्यात कांदा चोरी, बटाटा चोरी, त्याचप्रमाणे कांदा रोपांच्या चोरी पाठोपाठ आता कांदा रोपांवर तणनाशक फवारणी यासारख्या घृणास्पद प्रकार घडला आहे। अशा माथे फिरूंवर कार्यवाही होईल का असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जातोय। या माथे फिरूंवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। या घटनेचे काही दृश्य पाठवले आहेत आपल्या आवाजच्या कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। आपण आहोत सुतार टिके कांदळी या गावामध्ये, आणि या गावामध्ये एक विचित्र प्रकार घडलेला आहे। हा विचित्र प्रकार म्हणजे जादू टोण्याचा किंवा लिंबू, नारळ, बाहुली, खोटं मंगळसूत्र या साहित्याच्या द्वारे या शेतकऱ्यांना फसवण्याचा किंवा त्यांना घाबरवण्याचा हा प्रकार हा उघडकीस आलेला आहे। याबाबतची नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल आहे। आणि माझ्यासोबत आहेत की या शेतामध्ये शेताचे ज्या मालकीन आहेत त्या आजी आहेत की ज्यांच्या मिस्टरांचे नुकतेच निधन झालेले आहे। आणि हा या त्यांच्या शेतामध्ये या वावरामध्ये कांद्याचा रोप आपण पाहू शकता की कांद्याचं रोप या ठिकाणी अज्ञात इसमाने त्याच्यावर तणनाशक फवारून ते जाळून टाकलेले आहे किंवा त्याची नासधूस केलेली आहे। अशा प्रकारे एका बाजूला लिंबू, नारळ, बाहुली आणि खोटं मंगळसूत्र याद्वारे घाबरवण्याचा प्रकार करण्यात आलेला आहे, आणि दुसऱ्या बाजूला या गरीब आणि या असहाय्य शेतकरी महिलेच्या या कांद्याच्या रोपावर त्यांनी तणनाशक फवारून त्याचं नुकसान केलेलं आहे। सुमारे 1,00,000 रुपयांचं नुकसान आज घडीला या ठिकाणी झालेलं आहे। आणि आपण याच शेतकऱ्यांना भेटणार आहोत। माझ्यासोबत आहेत या आजी ज्यांचं नाव आहे हिराबाई हरिभाऊ फुलवडे, की आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत कशा प्रकारे या अज्ञात माथे फिरूने किंवा या इस्माने या शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे। आपण थेट जाऊया। मला सांगा आजी, हे जे नुकसान केले तुम्हाला कधी कळालं आणि किती दिवस झाले या गोष्टी? या गोष्टीला 8-10 दिवस झाले, पण आम्हाला हे रोप जळालेलं पाणी भरल्याच्या नंतर कळालं का याला तणनाशक मारलेली। अच्छा, आणि लिंबू, नारळ किंवा बाहुली किंवा हे मंगळसूत्र या ठिकाणी तुम्हाला कधी दिसलं? हे आम्ही सकाळचं आम्हाला 8-10 दारासाच्या बा तुमच्या शेतात आज लिंबू आहे, बाहुली आहे, आज मंगळसूत्र हे 5 दिवस रोज करीत होती। 5 दिवस रोज करीत होते। तुम्हाला ज्यावेळेस तणनाशक फवारलं, कारण तणनाशक फवारल्यानंतर काही दिवसांनी त्याचा इफेक्ट होतो किंवा काही दिवसांनी त्याचा परिणाम होतो, आणि त्यानंतर यांनी धाव घेतली नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये। याच आजींच्या कन्या आहेत, त्यांचा मुलगा देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्या काय भावना आहेत याबाबत आपण जाणून घेणार आहोत। काय सांगा मला की कशाप्रकारे तुम्हाला कळालं की काय नेमकं झालं होतं? पहिल्या दिवशी म्हणजे सकाळी आम्हाला इकडं या ठिकाणी लिंबू आणि बावली त्याच्यावर कुंकू वगैरे टाकलेलं त्या ठिकाणी आम्हाला दिसलं। हा एक करणीचा प्रकार आहे आम्हाला कळलं, पण आम्हाला माहीत नव्हतं की तणनाशक फवारलं। जेव्हा रोप नंतर हळूहळू सुकायला लागलं तेव्हा कळलं की रोपावर पण तणनाशक फवारलेलं आहे। त्यानंतर आम्ही नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये तशी तक्रार दिलेली, त्यांनी आमची तक्रार नोंदवून घेतली। परंतु आमची अशी अपेक्षा आहे की नारायणगाव पोलीस स्टेशननी त्याच्या कोण गुन्हेगार आहे त्याला शोधून त्याच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे, आणि आमचं हे जे नुकसान झालेलं आहे ते आम्हाला त्याची भरपाई मिळायला पाहिजे। नक्कीच, या अशा प्रकारे यापूर्वी घडले आहेत का? आमच्या सोबत तर घडलेले नाही आहेत, पण गावामध्ये असं याच्या आधी लिंबू ठेवणे, बावली ठेवणे असे काही प्रकार या ठिकाणी घडलेले आहेत। माझ्यासोबत आजींच्या कन्या आहेत, काय सांगाल याविषयी तुम्ही अधिक? कसं आहे, इथं अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारे पण काही लोक आहेत, आणि आता आजी एकटी आणि एकटी असल्यामुळे तिला घाबरवण्यासाठी हे प्रकार त्यांनी चालू केले, जेणेकरून त्यांचे जे अर्धलीने शेत करतात हे लोकांनी त्यांचं शेत करू नये हा एक उद्देश असू शकतो त्या पाठीमागे। आणि कसं त्यांची शेती वगैरे पिकवणं
तो कष्ट करू बिचारा चांगला कष्ट करतोय आणि यांनी हा करताना 7 तारखेला आम्हाला पहिले निदर्शनास आलं 7 तारखेपासून हे त्यांचे प्रकार चालू आहेत 7 तारखेला त्याचे त्यांनी 7 लिंब आणि एक बाहुली टाकली होती 8 तारखेला आमच्या जो अर्धलदार आहे त्यांच्या मुलाने त्या इस्मास इथं करत असताना पाहिलं तो पळत आला आणि त्याला पकडायचा प्रयत्न केला परंतु त्याच्या पोटात मारून तो पळाला त्याच्यासोबत एक महिला पण होती ते लिंबू वगैरे पूजा करायला ते अर्धवट टाकून ते पळाले त्यांनी त्या ज्या दिवशी हा प्रकार केला त्याच दिवशी आमच्या पायपाचे 3 बेंड तोडलेले त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता 2 दिवस झाले त्याला पकडले तो काही पुन्हा येणार नाही आणि मग तिसऱ्या दिवशी आम्ही पाहिलं त्यावेळेला तिसऱ्या दिवशी त्याने मंगळसूत्राची पूजा इथे केलेली होती आणि त्याच दिवशी त्याने आम्ही 1.5 वाजेपर्यंत त्याची राखण केली त्यावेळेला तो नव्हता त्याच्या 3:30 रात्रीच्या दरम्यान त्याने पुन्हा ते सर्कल करून त्याच्यात बाहुली वगैरे त्याच्या हातापायात बांगड्या ठेवून तसा प्रकार केला त्याच्यानंतर आम्ही हा प्रकार पाहिल्यानंतर आमची आई घाबरली तिला बीपीचा त्रास आहे तिने ज्या वेळेला ती जास्त घाबरली त्यामुळे आम्ही हा प्रकार संपूर्ण नारायणगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली मी 12 तारखेला आणि तक्रार दाखल केल्यानंतर आम्ही जो संशयित इसम आहे त्यालाही तिथं पोलीस स्टेशनला सादर केलं होतं परंतु त्याचे आमच्याकडे अजूनही 1-2 पुरावे आहेत त्याच्या त्या पुराव्या आधारे जी कोणी व्यक्ती असेल त्याच्यावर योग्य ते पोलिसांनी कारवाई करावी आणि जर तो जर त्याच्यात गुन्हेगार असेल तर त्याला योग्य कडक कारवाई अशी करावी की जेणेकरून जी सामान्य जनता घाबरते ह्या प्रकारांना ती त्याच्यातून कमीत कमी मुक्त होईल ह्या निंबा नारळाने का ह्या अंधश्रद्धेचे जे प्रकार आहेत या अशी म्हातारी माणसं ह्या प्रकारांनी न घाबरता ह्या बाईला आता आमच्या आईला बीपीचा त्रास आहे हे प्रकार पाहून ती बीपीच्या याने सुद्धा अटॅक येऊन मरू शकते आणि आम्ही या गर्दीने काही झालं असं समजू शकतो आता इथं असे काही प्रकार झालेले आहेत काही लोकांच्या शेतात लिंब आहेत गोठ्यात लिंब आहेत काहींच्या गाया गेल्यात परंतु ही लोक समोर यायला घाबरतात त्याचं कारण असं आहे की आज जर तुमच्या शेतात करतायत एखादा शेजारचा माणूस जरी तुमच्याकडे आलाय तर त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्या शेतात लिंब दिसतात म्हणून तो येत नाही मग ह्या गोष्टींना कुठेतरी आळा बसावा आणि त्यास कडक शासन व्हावं आणि ही जी आमच्या आईची जी नुकसान झालेली आहे आज आमचे वडील गेलेले आहेत 1.5 महिना झाले आम्ही त्याच दुःखात आहेत आम्ही अजून आमच्या वडिलांना विसरलो नाही त्याच दुःखावर जर हे एक एक संकट आमच्यावर जर टाकत असतील तर त्यास कडक ती कडक कारवाई त्याच्यावर व्हावी आणि ही जी आमची नुकसान झाली ही बेंड तोडलेत हे कांद्याच्या रोपाचं 1-1.25 लाखाचं रोप आहे याची ही जी नुकसान झाली ही नुकसान भरपाई आमच्या आईला मिळावी आणि इथून पुढे आमच्या आईच्या कुठे शेतात किंवा तिला कुठे घरी कोणत्या गोष्टीची पुढे जरी हे झालं म्हणजे ती एकटी राहते तिच्यावर कुणी पण म्हणजे तिला पुढे इथून भविष्यात काही त्रास होऊ नये यासाठी जो कुणी अज्ञात इसम आहे त्याच्यावर पोलिसांनी ठोस कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे. नक्कीच आपण पाहतो की कृषी क्रांतीकडे जग जात असताना किंवा आधुनिक प्रयोग शेतीमध्ये होत असताना अशा प्रकारे अंधश्रद्धेला धारा देणाऱ्या या प्रशासनाचा आपण आपला आवाजच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या कुटुंबाला या शेतकऱ्यांना नक्कीच पोलिसांनी किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाने यांना न्याय द्यावा. कॅमेरामन सागरसह मी किरण वाजगे आपला आवाज कांदळी. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.